बना ले नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी राजा या YouTube चॅनलवर सर्वप्रथम आपलं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, शेतीला जोडधंदा म्हणून आपण मत्स्य पालन हा व्यवसाय तर पाहिला असेलच, परंतु तुम्ही कधी पिंजऱ्यातल्या तरंगत्या माशाची शेती पाहिली आहे का? असाच अनोखा प्रयोग सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यातील एका मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या संकेत शिवाजी मोरे या तरुणाने हा अनोखा प्रयोग केला आहे. नोकरीच्या मागे न धावता या तरुणाने केज कल्चर फिश फार्मिंगचा यशस्वी प्रयोग केला आहे. नेमकं काय आहे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य, कशा प्रकारे हा प्रकल्प उभा केला आहे, याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्ट्रक्चर कशा प्रकारे आम्हाला जरा सांगाल का? हे स्ट्रक्चर बेसिकली HDPE केज आणि GI पाईप पासून बनवलेलं आहे. साधारण एका केज ची लांबी 20 फूट इतकी आहे, अशी 20 फूट आहे आणि अशी 15 फूट रुंदी आणि 15 फूट खोली आहे. यासाठी लागणारं मटेरियल सगळं हे गॅल्वनाइज वापरलेलं आहे आपण, त्यामुळे गंजत नाही. केज ची साईज सांगायची झाली तर ही जी जाळी आहे ही साधारण 35 mm ची केज आहे. 35 mm, 10 mm आणि 25 mm असे तीन प्रकारची जाळी असतात. जेव्हा नर्सरी स्टेज असते तेव्हा यापेक्षा लहान जाळी असते. आणि ही जी वरून झालेली आहे, टाकलेली जाळी आहे, ते फीड प्रोटेक्शन नेट आहे. आपण जे फीड टाकतो ते साधारण 12 तास पाण्यावर तरंगत आणि या पिंजऱ्यातून बाहेर जाऊ नये म्हणून ही जी जाळी 2 फूट बांधलेली आहे. हे जाळीची किती दिवस टिकते? किती वर्ष? साधारण 5 ते 6 वर्ष या जाळीची लाईफ असते. 6 वर्ष तरी जाळी टिकते. कुठून भेटली जाळी तुम्हाला? जाळी गरवारे वॉल लूप कंपनी पासून आणलेली आहे आणि पक्ष्यांसाठी म्हणाल तर हे फीड प्रोटेक्शन नेट वरून हे कशासाठी? पक्ष्यांनी मासे खाऊ नये म्हणून. पक्ष्यांनी मासे खाऊ नये म्हणून प्रोटेक्शन नेट आहे. साधारण पहिले 3 महिने यात नर्सरी करावी लागते, त्यानंतर हे काढून टाकले तरी चालते. आता तुम्ही सध्याला जे तुम्ही जे 2 व्हरायटी जे मासे पाळताय त्यामध्ये सगळे मिक्सच असतात का वेगवेगळे असतात? वेगवेगळे असतात. पंगेशी सेपरेट केज मध्ये आणि तिलापिया सेपरेट केज मध्ये ठेवावं लागतं. वेगवेगळे असतात. व्यापारी वेगवेगळे असल्यामुळे पुन्हा त्यांना देताना अडचण येऊ शकते, त्यामुळे सेपरेट पिंजऱ्यामध्ये सेपरेट मासे. त्यासाठी दर 3-4 महिन्याला ग्रेडिंग करावं लागतं केजचं. मोठे मासे आणि बारके मासे सेपरेट पिंजऱ्यात ग्रेडिंग करून मोठे माशांना पुन्हा मग ग्रोथसाठी वेगळं फीड द्यावं लागतं आणि लहान माशांना वेगळं फीड द्यावं. तुम्ही ते सेपरेट करता? तुम्ही ग्रेडिंग करावं लागतं. किती महिन्याला करतात? साधारण 2 महिन्यामध्ये ग्रेडिंग करावं लागतं. एक बॅच कम्प्लीट होईपर्यंत 4 ग्रेडिंग होतात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या मराठी मुळे शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सांगोला जिल्ह्यातील आटपाडी या तालुक्यात आलेलो आहे. तुम्ही जे बघताय हा केज कल्चरचा प्रोजेक्ट आहे. एका उच्च शिक्षित तरुणानं मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून नोकरीच्या मागे न धावता हा व्यवसाय निवडलेला आहे. आणि हा व्यवसाय कशाप्रकारे निवडलेला आहे, यातून त्यांना किती उत्पन्न मिळते, कशाप्रकारे हा प्रोजेक्ट केला आहे, कम्प्लीट तुम्ही बघताय. 100 एकराचं तळ आहे, त्यामध्ये त्यांनी हा तरंगता पाण्यावरती तरंगत आहे हा प्रोजेक्ट. मित्रांनो, केज कल्चरचा प्रोजेक्ट आहे. कशाप्रकारे त्यांनी हा प्रोजेक्ट केलेला आहे, किती खर्च आलेला आहे आणि कसं नियोजन आहे, याबद्दल सविस्तर माहिती आज त्या तरुणाकडून जाणून घ्या. सर्वप्रथम तुमचं शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. नमस्कार. तर आपला परिचय करून. माझं नाव संकेत शिवाजी मोरे, मी आटपाडी येथे रहिवासी असून कामत येथे पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्प चालू केलेला आहे. बरं, आपलं शिक्षण काय झालं सर? माझं शिक्षण BE मेकॅनिकल झालेलं आहे, कोल्हापूर येथे संजय गोडावत कॉलेजला. बरं, मग हे शिक्षण एवढं पूर्ण झालं असताना तुम्ही इकडे कसं काय वळलं, या क्षेत्राकडे कसं काय वळलं? मत्स्यपालन हा आमचा ट्रॅडिशनल बिझनेस होता. गेली 10-15 वर्षापासून माझे वडील करत होते, परंतु ते ट्रॅडिशनल पद्धतीने करत होते. तलाव भाड्याने घेऊन त्यात मासे सोडून ते 1 वर्षात झाले की हार्वेस्टिंग करत होते. त्यामुळे हा बेसिकली माझं ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि ह्या पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्प ही नवीन कन्सेप्ट मला समजलेली, त्यात जरा मला आउटपुट चांगले दिसल्याने मी यात उतरलो. तुम्हाला नोकरीचे काय संधी वगैरे आलते का? इंजिनिअरिंग झालतं तेव्हा माझ्याकडे ऑप्शन होते 2-3, पण इंजिनिअरिंगला असताना 3rd इयरपासूनच माझ्या डोक्यात प्लॅनिंग झालं की आपल्याला हा व्यवसाय चालू करायचा आहे, त्यामुळे शक्यतो नोकरीकडे मी फोकस केलाच नाही. बरं, तुम्हाला ह्या बिझनेसविषयी आयडिया कशी काय मिळाली, कुठून माहिती मिळाली तुम्हाला? मी 3rd इयरला असताना कराडमध्ये एक कृषी प्रदर्शन लागलेलं, ते व्हिजिट करण्यासाठी गेलो होतो. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे डेमो प्रोजेक्ट म्हणून ह्या प्रोजेक्टचं एक्झिबिशन भरलं होतं.
त्या एक्झिबिशनमध्ये मला आयडिया मिळाली. त्यानंतर मग महाराष्ट्राचे डेमो प्रोजेक्ट आहेत नगरला सातारामध्ये तारळी धरणात, ते जाऊन मी आधी व्हिजिट केले. मग त्यात मला प्रॉफिटेबिलिटी रेशियो चांगला वाटल्याने मी यात उतरलेलो आहे. बरं, म्हणजे त्याचे तुम्ही आधी प्रशिक्षण घेतलं, त्यानंतरच या क्षेत्रात उतरलं. बरं, नेमकं केज कल्चर हे नेमकं काय आहे? नेमकं केज कल्चर सिस्टीम अशी आहे की आपल्या भूजलाशयामध्ये बंदिस्त पिंजरा बनवला जातो आणि त्या बंदिस्त पिंजऱ्यामध्ये मासे ठराविक काळासाठी सोडले जातात 8 महिन्यासाठी. आणि 8 महिने त्यांना सकाळ संध्याकाळ 2 टाइम खाद्य घालून 8 महिन्यामध्ये मासे तयार केले जातात, ते विक्रीला येतात. आता तुमचं जे प्रोजेक्ट आहे, सध्या किती क्षेत्रामध्ये तुम्ही प्रोजेक्ट केलेला आहे आणि कशा प्रकारे केलेला आहे? हा जो केज कल्चर प्रोजेक्ट आहे तो एकूण जलाशयाच्या 10% क्षेत्रामध्ये करता येतो. कोणत्याही जलाशयामध्ये 10% क्षेत्रात करण्यास परमिशन मिळते. साधारण 10,000 स्क्वेअर फीटमध्ये हा 100 टन प्रोडक्शन कॅपॅसिटीचा प्रकल्प आपण केलेला आहे. तलावाचं एकूण जलक्षेत्र 100 एकर आहे, त्यामध्ये आपण 10,000 स्क्वेअर फीटमध्ये हा प्रोजेक्ट केलेला आहे. बरं, मग ह्यासाठी तुम्ही परमिशन वगैरे घ्यावं लागत असेल? हो, यासाठी महाराष्ट्र मत्स्य उद्योग महामंडळाची परमिशन मिळते. त्यासाठी निविदा संच अप्लाय करून 10 वर्षासाठी आपल्याला अग्रीमेंट करून घ्यावे लागते. त्याची वार्षिक जी ठराविक रक्कम असते ती दरवर्षी आपल्याला महाराष्ट्र शासनाला भरावी लागते. त्यानंतर आपल्याला स्ट्रक्चर कशा प्रकारे तुम्ही हे पाण्यामध्ये उभारलेलं आहे? हा संपूर्ण प्रोजेक्ट HDPE बॅरेलच्या साह्याने पाण्यावर तरंगत आहे. HDPE बॅरेल आणि GIE लोखंडी पाईप या साह्याने आपण स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. साधारण एका पिंजऱ्याची लांबी 20 फूट आणि रुंदी 15 फूट असते आणि खोली 15 फूट असते. असे टोटल 96 क्युबिक मीटर असे एका पिंजऱ्याचे व्हॉल्यूम आहे. बरं, तर हे जे वजन सहन करण्याची क्षमता कितीपर्यंत आहे सध्या? वजन सहन करण्याची क्षमता म्हणाल तर एका पिंजऱ्यामध्ये 5 टन इतका माल तयार होतो. दोन व्हरायटी आहेत, पंगेशियस आणि तिलापिया. तिलापियाचे उत्पादन आपले 2.5 ते 3 टन निघते आणि पंगेशियसचे 4 ते 5 टन इतके वार्षिक उत्पादन निघते. पिंजरा मत्स्य व्यवसाय प्रकल्पामध्ये 2 व्हरायटी होतात, एक तिलापिया आणि पंगेशियस. 2 व्हरायटी आहेत. मग हे किती दिवसानंतर विक्रीला येतात? साधारण 7 ते 8 महिन्याचा कालावधी लागतो मासा तयार होण्यासाठी. तिलापिया 500 ते 600 ग्रॅम होतो आणि पंगेशियस 1 ते 1.25 किलो पर्यंत होतो. सुरुवातीला हे कुठून तुम्ही विकत घेता आणि कशा प्रकारे ते उपलब्ध होतं तुम्हाला? माशाचे बीज हे विजयवाडा येथे गव्हर्नमेंटची हॅचरी आहे, त्या हॅचरीतून आणावे लागते. आणि यासाठी लागणारे खाद्य हे रायपूरला फीडची कंपनी आहे ABS म्हणून, तिथून आपण खाद्य मागवतो. मग हॅचरिंग झाल्यानंतर किती दिवसात इथपर्यंत पोहोचतात तुमच्यापर्यंत मासे? साधारण सीड तयार झाल्यापासून 1.5 महिन्यानंतर त्याची विक्री तयार होते. साधारण 1 ते 1.5 इंच साईजचं पिल्लू आपल्याला मिळतं, ते आणून आपण नर्सरी करतो. पहिले 2 महिने नर्सरी केजमध्ये आणि तिथून पुढे 6 महिने ग्रो आउट केजमध्ये ग्रो आउट करतो. म्हणजे प्रत्येक साईजच्या माशासाठी तुम्ही वेगळं खाद्याचं कसं नियोजन तुम्ही केलेलं आहे? माशाचं खाद्याचं नियोजन म्हणजे त्याच्या वजनाच्या वाढीनुसार करण्यात येतं. त्याच्या वजनाचा बायोमास काढला जातो आणि त्यानुसार जर जसं वजन वाढेल तसं फीड पर्सेंटेज वाढवलं जातं. सुरुवातीला कमी प्रमाणात लागतं खाद्य, जसजशी माशाची साईज वाढेल तसं तसं खाद्याचं प्रमाण वाढत जातं. खाद्य कुठल्या प्रकारचं तुम्ही वापरता? खाद्य हे तरंगत खाद्य असतं, फ्लोटिंग फिश फीड म्हणते त्याला. साधारण 12 तास पाण्यावरती तरंगत आणि पिंजऱ्यातून बाहेर निघत नाही, त्यामुळे त्याचं संपूर्ण युटिलायझेशन खाद्याचं होतं. त्यामध्ये फीडच्या सुद्धा साईज असतात, माशाच्या तोंडाच्या साईजनुसार 1 mm 2 mm 3 mm अशा खाद्याचे प्रकार असतात. त्या साईज नुसार माशांना ते खाद्य घालायला लागतं. पण साधारणतः खाद्य किती दिवसाला किती लागतं तुम्हाला? आता सध्या माझा 40 टन माल तयार आहे, त्यासाठी मला साधारण दिवसाला 250 ते 300 किलो खाद्य घालायला लागतं. बरं, हे फार्मिंग चालू करताना शक्यतो कुठल्या महिन्यात तुम्ही सीड्स किंवा मासे सोडता पाण्यामध्ये? शक्यतो थंडीमध्ये माशांचं स्टॉकिंग करायचं नसतं, त्यामुळे फेब्रुवारीपासून माशाचे बीज मिळायला चालू होते. फेब्रुवारीमध्ये स्टॉकिंग केलं की साधारण नेक्स्ट थंडीपर्यंत नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत माल तयार होतो, मासे विक्री योग्य होतो. तुम्ही कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे, तुम्ही किती महिन्यात सोडलेले आहेत? आता सध्या जो माझा माल आहे तो साधारण मी फेब्रुवारीमध्ये स्टॉकिंग केलं होतं आणि नोव्हेंबर पासून विक्री करायला चालू झालेली आहे माझी विक्री. सगळे एका टाइमला सोडले होते तुम्ही? हो, स्टॉकिंग एका टाइमला करतो, परंतु काही पिंजऱ्यांना फीड कमी जास्त केल्याने सीड स्टंट करून ठेवण्यात येतं. निम्मी बॅच जुलैमध्ये काढण्यात येते आणि राहिलेली निम्मी बॅच ही नोव्हेंबर डिसेंबरला काढण्यात येते. तर एका केजमध्ये साधारणतः किती मासे असतात? एका केजमध्ये आपण प्रत्येकी 5,000 मासे मत्स्य बोटुकली सोडतो.
टोटल किती केज आहेत तुमच्या? टोटल आपले 24 केज आहेत. केज हाऊसचे पुढे 12 आणि केज हाऊसचे पाठीमागे 12 असे वार्षिक एकूण आपण 1-1.5 लाख पिल्ली स्टॉकिंग करतो. त्यापासून एक साधारण वार्षिक 100-125 टन आपल्याला मत्स्य उत्पादन मिळते. 100-125 टन तुम्ही घेता. मग सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस किती काढलं तुम्ही उत्पादन? किती सुरुवातीला बेसिकली प्रायोगिक तत्वावर मी 6 पिंजरे उभा केले होते आणि त्याच्यावर मी 2 वर्ष अभ्यास केला. त्याचे आउटपुट बघितलं, प्रोडक्शन बघितलं, विक्री व्यवस्थापन बघितलं, अभ्यास केला. 3 वर्ष मी 30-30 टन प्रोडक्शन फक्त काढून विक्री केली ती. त्यानंतर मग हा मोठा प्रोजेक्ट उभारणार आहे. यांचं जे खाद्य असतं ते तुम्हाला कुठून उपलब्ध, कुठून खरेदी करता तुम्ही? माशाचं खाद्य आता महाराष्ट्रात तर फॅक्टरी अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आपण 36 गड रायपूर येथून मागवतो खाद्य. मग एका टायमिंगला तुम्ही किती टनाने मागवता? एका वेळी 15 टनाची गाडी येते. 15 टनाची गाडी येते. एक साधारण एक पिशवी किती किलोची असते? साधारण 35-40 किलोची एक पिशवी असते. तुम्हाला काय रेटने भेटते? पर केजी कॉस्टिंग ऍव्हरेज कॉस्टिंग 45 रुपये भेटतं. सुरुवातीला जी नर्सरी फीड असते ते महाग असतं, त्यात प्रोटीन जास्त असल्यामुळे ते 80 रुपयाला भेटतं. आणि पुन्हा जसजसं प्रोटीन कमी होईल तशी फीडची कॉस्ट कमी होत जाते. इन आउट ऍव्हरेज काढला तर साधारण 45 रुपये पर केजी खाद्य पडतं. मग आता एका केजीला तुम्ही किती किलो टाकता खाद्य? एका केजीला आता सकाळ संध्याकाळ म्हणून 30 किलो फीडिंग चालू आहे. सकाळ संध्याकाळ म्हणून 30 किलो. आणि यामध्ये तुम्ही म्हटलं 2 व्हरायटीचे मासे आहेत तुमच्याकडे, मग त्यामध्ये कोणत्या कोणत्या व्हरायटी आहेत आणि त्यासाठी खाद्य वेगळं लागतं कसं? हा पंगेशेस आणि तिलापिया 2 व्हरायटी आहेत. खाद्याचं खाद्य एकच प्रकारचं असतं, फक्त माशाच्या साईजनुसार ते कमी जास्त टाकायला लागतं. बरं, मग ह्यातल्या जे 2 व्हरायटी आहेत त्यातल्या व्हरायटीचं साईज कितीपर्यंत, किती किलोपर्यंत साईज होते? पंगेशेस हा मासा आहे तो साधारण 1-1.5 किलो पर्यंत होतो 8-9 महिन्यामध्ये. आणि तिलापियाची मार्केटेबल साईज 500-600 ग्रॅम पर्यंत आहे. 500-600 ग्रॅम पर्यंत. मग ते तिलापियाला खाद्य व्हेज नॉन व्हेज पद्धतीने असतं, कशा प्रकारे असतं? नाही, कंपनीचं रेडीमेड फीड येतं, नॉन व्हेज मध्येच येतं. शक्यतो साधारण 32-34% प्रोटीन असतं, ते आपण खाद्य वापरतो. मग नॉन व्हेज खाद्य कशासाठी असतं त्यांना नेमकं? नॉन व्हेज खाद्य म्हणजे हे जे कंपनीचं खाद्य असतं ते खाऊन मासे जरा फीडिंग स्लो करतात, त्यांना थोडंफार चेंज म्हणून आठवड्यातून एकदा आपण नॉन व्हेज खाद्य देतो. आठवड्यातून एकदा. मग ते तुम्हाला कुठून उपलब्ध होतं? ते मुंबईला ड्राय फिशचे व्यापारी आहेत, ते ड्राय फिश आपल्याला आणून देतात. मग त्याचे ग्राइंडिंग करून आम्ही पावडर करून ते फीड तयार करतो. तुम्हाला काय कॉस्ट बसते, केवढ्याला विकत भेटते? ड्राय फिश 40-45 रुपये किलोने भेटतात. प्रोजेक्ट उभा केलेला आहे, इथं पाण्याची खोली किती आहे आता साधारणतः? या प्रोजेक्ट पशी पाण्याची खोली साधारण 50 फूट आहे. या प्रोजेक्ट साठी मिनिमम वर्षभर 20 फूट खोली कंपल्सरी असते. 20 फूटच्या खाली जाऊन चालत नाही, मॅक्सिमम किती जरी खोली असली तरी चालते. प्रोजेक्ट 20 फुटाच्या पेक्षा जास्त पाहिजे. हो. बरं, मग तुमचे ती आता एका केज मध्ये खाली कितपर्यंत तुम्ही जाळी सोडलेले, किती फुटापर्यंत खाली जाळी सोडलेले? हो, जाळीची खोली 15 फूट आहे आणि इथं पाण्याची खोली 50 फूट. साधारणतः तुम्हाला एवढा पूर्ण प्रोजेक्ट उभा करायला किती खर्च आलेला आहे? साधारण प्रतिपिंजरा 2 लाख इतका खर्च येतो. 24 पिंजऱ्यासाठी आणि केज साऊटसाठी एकूण 80 लाख इतका खर्च आम्हाला लागलेला आहे. सुरुवातीलाच आलेला आहे का खर्च? मग आता सध्याला प्रोजेक्ट करता तुम्ही, तर 8 महिन्यापर्यंत एकूण किती खर्च येतो तुम्हाला? 8 महिन्यापर्यंत साधारण 100 टनामागे ए पर के जी कॉस्टिंग आपल्याला 40 फीडचं पडतं आणि एक मासा साधारण 1 किलो होण्यासाठी 2 किलो खाद्य इतकं लागतं. त्यासाठी पर के जी कॉस्टिंग ॲव्हरेज 85-90 रुपये लागतं आपल्याला पर के जी. हो, मग 100 टन प्रोडक्शनसाठी साधारण 70-80 लाख रुपये इतका फीडवर खर्च होतो. बाकी लेबर आणि हार्वेस्टिंग 1-2-3 लाख असं मिळून 85-90 लाख इतका खर्च मिळतो आता सध्या आपल्याला. आता सर मजूर काय आहेत का आपल्याला? मजूर 2 लेबर आहेत, सकाळ संध्याकाळ ते फिडिंगचे काम करतात. तर आता तुमच्याकडे 24 केज आणि 2 स्टोरूम आहेत, मग या स्टोरूमचा वापर तुम्ही कशासाठी करता? स्टोरूमचा वापर आपण फीड स्टोरेजसाठी करतो, मेडिसिन आणि फीड स्टोरेजसाठी करतो. याची किती क्षमता आहे, कितीपर्यंत तुम्ही फीड ठेवू शकता? साधारण 10-12 टन इतके फीड आपण स्टोअर करू शकतो. मग एक्स्ट्रा फीड असतं ते तुम्ही काय करता, कुठे ठेवता? एक्स्ट्रा फीड आयदर केजवर डिस्ट्रीब्युट करतो नाहीतर बाहेर एक गोडाऊन आहे तिथे नेऊन ठेवतो. तर इतर ह्याला वातावरण कसलं लागतं नेमकं या माशांसाठी? फिश फार्मिंग मध्ये वातावरण मॅटर करत नसतं, कारण की वातावरणाचा काही शक्यतो संबंधित नाही पाण्याच्या आत मासा असल्यामुळे. फक्त थंडीमध्ये तेवढं स्टॉकिंग नसतं करायचं, बाकी वर्षभर टेम्परेचर नॉर्मल असतं ते चालतं माशांना. म्हणजे कोणत्याही वातावरणात केलं तरी चालतंय. मग साधारण शक्यतो कुठल्या महिन्यात याला रेट जास्त असतो? साधारण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये थंडी वाढायला लागली की शक्यतो रेट वाढतो, त्यामुळे स्टॉकिंगचं प्लॅनिंगच असं करायचं असतं की फेब्रुवारी मध्ये स्टॉकिंग केली साधारण 8-9 महिन्यामध्ये आपला माल तयार होतो आणि थंडीमध्ये नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मासा विक्री करता येतो आपल्याला. बरं, तुम्ही ह्याची विक्री कशा प्रकारे करता?
विक्री सदा आमची स्वतःची एक चार दुकान आहेत, त्यामध्ये डेली माल जातो आणि 80-90% माल मुंबईला होलसेल मार्केटला जातो. एक्सपोर्ट करता तुम्ही बाहेर ते? हा, मुंबई मार्केटला जातो. व्यापारी इथे येऊन जागेवर घेऊन जातात. तर काय रेटने नेतात? तरी साधारण 110-120 रुपये आता सध्या मार्केटचा रेट चालू आहे. जागा निघतो तुम्ही? हा, प्रोजेक्ट जर उभारायचा असेल एखाद्याला तर काय सबसिडी वगैरे काय मध्ये आहे का? हो, पंतप्रधान मत्स्य संपन्न योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी सबसिडी भेटते. साधारण 18 पिंजऱ्यांचा प्रोजेक्ट केला तर 21,60,000 इतकी सबसिडी प्रति प्रोजेक्ट भेटू शकते. हा प्रोजेक्ट आपण कुठे करू शकतो? हा प्रोजेक्ट जनरली जिथे पाण्याची खोली आहे, ज्या धरणामध्ये मिनिमम वर्षभर 50 फूट पाणी राहत असेल अशा धरणामध्येच हा प्रोजेक्ट करता येतो. नदीमध्ये वगैरे करता येत नाही का? नदीमध्ये प्रोजेक्ट करता येतो, परंतु तिथे जास्त पाण्याचा फ्लो असेल तर केज डॅमेज होण्याची भीती असते. त्यामुळे जिथे फ्लो कमी आहे तिथे आपण हा प्रोजेक्ट करू शकतो. ज्यावेळेस इथं आता पाणी जास्त येतं, त्यावेळेस किंवा पूर येतो किंवा पाऊस, ज्यावेळेस पाऊस जास्त होतो त्यावेळेस काय अडचणी काय येतात का याला? नाही, हा संपूर्ण प्रोजेक्ट पाण्यावर तरंगता असल्यामुळे तशा अडचणी काही येत नाहीत. पाणी वाढले तर प्रोजेक्ट वर येतो, कमी झाले तर तेवढाच प्रोजेक्ट खाली जातो. बाकी असं विशेष काही अडचण येत नाही. साधारणतः 20 फुटापर्यंत पाहिजे. हा, मिनिमम पाण्याची खोली ही वर्षभर 20 फूट राहिली पाहिजे. त्याच्या खाली गेल्यानंतर पाण्याचा बॉटमला जो गाळ असतो तो गाळ उदसला की मग माशा कल्ले वगैरे चौकून मासे मारण्याची भीती असते. त्यामुळे शक्यतो 20 फूट खोली ही मेंटेन ठेवायला लागते. सध्या काय यामध्ये मासे मारण्याची वगैरे भीती काय असते का यामध्ये? काय मासे मॉर्टिलिटी शक्यतो नर्सरी स्टेज मध्ये होते. पहिले 1-2 महिने नर्सरी फेज मध्ये व्यवस्थित सर्वायवल झालं की पुन्हा तिथून ग्राउंड पर्यंत कोणती मॉर्टिलिटी होत नाही. मग नंतर मोठे होतात, 1 किलो पर्यंत ज्यावेळेस होतात त्यावेळेस काय असं अडचणी येतात का? मॉर्टिलिटी काय होते? एखाद दुसरं इन्फेक्शन एकमेकाचे काटे लागून 5-10% अॅन्युअली मॉर्टिलिटी ही होतच राहते. यामध्ये विशेष अशी काळजी काय घ्यावी लागते साधारण? विशेष अशी काळजी म्हणाल तर नर्सरी स्टेज मध्ये प्रॉपर नर्सरी मॅनेजमेंट करावं लागतं. बाकी रेग्युलर 2-3 टाइम फीडिंग केल्यानंतर काही शक्यतो अडचण येत नाही. मग त्यांचं वजन वाढण्यासाठी तुम्ही काय असं विशेष खाद्य काय हायच खाद्य वापरतो तुम्ही त्यांना? नाही, कंपनीच्या खाद्यात संपूर्ण प्रोटीन व्हिटॅमिन सगळं आलेलं असते, त्यामुळे एक्स्ट्रा काय असं आपल्याला द्यायची गरज लागत नाही. मग तुम्हाला ज्यावेळेस असं पक्षी वगैरे बाहेरचं काय मासे वगैरे खाण्याची काय भीती वगैरे असते? हो, नर्सरी स्टेज मध्ये असते. जोपर्यंत मासा 100 ग्रॅम क्रॉस करत नाही तोपर्यंत पक्षी माशाला उचलू शकतात. त्यामुळे आपण नर्सरी स्टेजला वरून जायन पॅक केलेलं असतं आणि एकदा ग्रो आउटला गेल्यानंतर मग पक्षी उचलू शकत नाहीत 100 ग्रॅमच्या पेक्षा मोठा मासा. त्यामुळे त्याला काय प्रोटेक्शनची गरज मध्ये फक्त तुम्ही जे 2 व्हरायटी सांगितल्या तेवढ्याच आपण यात करू शकतो का? दुसऱ्या पण कुठल्या व्हरायटी आहेत आपण करू शकतो प्रोजेक्ट मध्ये? हो, सध्या तरी तिलापिया आणि पंगेशियस या 2 व्हरायटी सक्सेसफुली चालू आहेत. बाकीच्या व्हरायटींना कसं एरिया ज्यादा लागतो, जास्त व्यायाम झाल्याशिवाय ते वाढू शकत नाहीत. आणि तिलापिया आणि पंगेशियस या हाय डेन्सिटी मध्ये पाळले जाणारे मासे आहेत, त्यामुळे त्यांना लेस ऑक्सिजन पण चालतो आणि कमी एरिया पण चालतो. त्यामुळे हे 2 व्हरायटीज फक्त आता सध्या तरी या प्रकल्पामध्ये सक्सेसफुल चालू आहेत. जर एखाद्या शेतकऱ्याला किंवा तरुणाला जर हा प्रोजेक्ट करायचा असेल तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल का, माहिती द्याल का? हो, नक्कीच मार्गदर्शन करतो. कुणाला जर नवीन यात कोण उतरणार असेल, फक्त करताना जास्त भांडवल घालू नये. सुरुवातीला 4-5 केजीस करून प्रायोगिक तत्वावर प्रोडक्शन काढावं, मार्केटिंगचा अनुभव घ्यावा आणि त्यानंतर मग मोठ्या प्रमाणात करायला काय हरकत नाही. जर तुमच्या प्रोजेक्ट जर एखाद्या शेतकऱ्याला बघायचा असेल तर त्यांनी कसं यावं, कुठं यावं, पत्ता सांगाल का तुम्ही अजून एकदा? हो, हा प्रकल्प आपला सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यात कामत म्हणून गाव आहे. त्या कामत गावाच्या जलाशयामध्ये हा प्रकल्प आपण उभारण्यात आलेला आहे. साधारण 8 पासून 1-15 किलोमीटर अंतर आहे. तुमच्या घरच्यांची तुम्ही ह्या शेतात उतरल्यापासून कशा प्रकारे साथ मिळालेली तुम्हाला? ऍक्च्युली हा प्रोजेक्ट ट्रॅडिशनली चालू होता, त्यामुळे माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना या बिझनेसमधला जास्त अनुभव होता. त्यांनाही जेव्हा मी नवीन कन्सेप्ट सांगितली तेव्हा त्यांना ही कन्सेप्ट आवडली आणि प्रयोग करायला काही हरकत नाही असे ते पण तयार झाले. त्यामुळे त्यांनी मला सपोर्ट दिल्याने आम्ही छोट्या प्रमाणात चालू केला हा प्रोजेक्ट. त्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने हा वाढवलेला आहे प्रोजेक्ट. घरच्यांची साथ मला चांगली मिळाली यासाठी धन्यवाद. तुम्ही तुमचा एवढा मौल्यवान वेळ आणि माहिती दिल्याबद्दल हमखास आपल्या तरुण युवकांना आणि शेतकऱ्यांना हमखास उपयोगी पडणार आहे माहिती. धन्यवाद. धन्यवाद. तुमचं पण धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या प्रोजेक्टला व्हिजिट करायसाठी आला.
शेतकरी राजा यूट्यूब चॅनल मी पण बघतो आणि भरपूर अशी परिपूर्ण माहिती तुम्ही सांगता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। शेतकरी मित्रांनो, आजची माहिती, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये जरूर कळवा, प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल। आणि तुम्हाला जर हा प्रोजेक्ट बघायचा असेल तर व्हिडिओमध्ये तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे आणि नंबर पण देऊच आपण, तुम्हाला त्यातून सगळी माहिती मिळेल। तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन माहिती घेऊन। धन्यवाद।